तुम्ही शाळेत जाताना काय काय घेऊन जाता बरं पुस्तके वया पेन्सिली रबर, दप्तर डबा पाण्याची बाटली हो ना यातील काही वस्तू तुमच्याकडे एकापेक्षा जास्त असतात वया पुस्तके पेन्सिली तुम्हाला जास्त घ्याव्या लागतात दप्तर पाण्याची बाटली खोड रबर एकच घ्यावे लागते तुमच्याकडे यातील कोणकोणत्या वस्तू आहेत ते सांगा आणि त्याच्यापुढे त्या किती आहेत ते लिहा वया पुस्तके खोडरबर टोकयंत्र डबा पाण्याची बाटली पेन्सिली यातील काही वस्तू एकेकच -एक आहेत आणि काही वस्तू एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे अनेक आहेत हो ना ही दाखवलेली चित्रे बघा बघितली ना आता आपण वाचूया एक पुस्तक जास्त किंवा अनेक पुस्तके एक वही जास्त किंवा अनेक वया एक खोड रबर अनेक खोड रबरे एक टोकयंत्र अनेक टोकयंत्रे एक डबा अनेक डबे एक बाटली अनेक बाटल्या एक पेन्सिल अनेक पेन्सिली आता आपण आणखी नावे बघू एक मुलगी अनेक मुली एक मुलगा अनेक मुले एक बाई अनेक बायका एक मैत्रीण अनेक मैत्रिणी एक भाजी अनेक भाज्या एक फळ फ़ड, अनेक फळे एक आंबा अनेक आंबे एक आणि आने अनेक यातील फरक आता तुमच्या लक्षात आला ना भाज्यांबद्दल एक व अनेक सांगताना कोणते शब्द वापरायचे ते आपण पाहूया एक बटाटा अनेक बटाटे एक कांदा अनेक कांदे एक भोपळा अनेक भोपळे एक टोमॅटो अनेक टोमॅटो एक कारले अनेक कारली एक कोबी अनेक कोबी असे प्रत्येक भाजीचे एक अनेक वेगवेगळे असते काही फळे बघूया एक केळे अनेक केळी एक द्राक्ष अनेक द्राक्षे एक संत्रे अनेक संत्री एक चिक्कू अनेक चिक्कू काही वेळा एक वस्तू आणि आने, अनेक वस्तू यांना सारखाच शब्द असतो जसे एक चिक्कू अनेक चिक्कू एक टोमॅटो अनेक टोमॅटो चिक्कू एक असेल तरी चिक्कू हाच शब्द वापरतात आणि एकापेक्षा जास्त असतील तरी चिक्कू हाच शब्द वापरतात टोमॅटोच्या बाबतीतही एक आणि अनेकसाठी टोमॅटो हाच शब्द वापरतात त्यामुळे एक वस्तू आणि अनेक वस्तू यासाठी कोणकोणते कौन शब्द असतात ते आईबाबांना बाईंना मोठ्या माणसांना विचारायचं बरं का आपले अवयव बघूया एक डोळा दोन डोळे एक कान दोन कान एक हात दोन हात एक दात अनेक दात एक पाय दोन पाय आता शब्द वाचा चित्रही बघा या सगळ्या शब्दातील एक वस्तू आणि अनेक वस्तू यासाठी सारखे असणारे शब्द शोधा बघू एक अनेक फुगा फुगे खेळणे खेळणी केस केस कागद कागद पिशवी पिशव्या पेरू पेरू वाटी वाट्या पेला पेले रुमाल रुमाल बघितली चित्रे शब्दही वाचले ना आता तुम्हाला एक वस्तू आणि अनेक वस्तू यासाठी सारखेच असणारे शब्द कळले ना अशा शब्दांची यादी करा बघू एक एक मुलगी चेंडू खेळत आहे दोन दोन मुली चेंडू खेळत आहेत तीन पाच मुली चेंडू खेळत आहेत मुलगा पाणी पितो मुले पाणी पितात नेहाने आंबा खाल्ला नेहाने आंबे खाल्ले ताईने बटाटा चिरला ताईने बटाटे चिरले हमीदने पुस्तक वाचले हमीदने पुस्तके वाचली सुखदाचा दात पडला सुखदाचे दात पडले मुलगा जिना चढतो मुले जिना चढतात मुलगी पळते मुली पळतात दीपाने हात धुतला दीपाने हात धुतले आता तुमच्या लक्षात आले ना की वाक्यांमध्ये सुद्धा एक अनेक असा बदल करावा लागतो आपण काय शिकलो एक एक किंवा अनेक याप्रमाणे प्रत्येकाची नावे किंवा शब्द बदलतात दोन एक अनेक याप्रमाणे वाक्येही बदलतात स्वाध्याय दिलेली वाक्य, वाक्य वाचा त्यातील काही शब्दांखाली रेग मारली आहे त्यातील एक आणि आने अनेक ओळखा आणि आईबाबांना सांगा एक मुलगी खेळायला गेली दोन बाबांनी फळे आणली तीन विनायकने डोळे धुतले चार बाळाला खेळणी आणली पाच मी मित्राला डबा दिला खाली प्रत्येक ओळीत दोन वाक्य दिली आहेत त्यातील एक वाक्य बरोबर आहे प्रत्येक ओळीतील बरोबर वाक्य शोधा त्याच्यासमोर बरोबर असे लिहा आणि चुकीच्या वाक्यासमोर चूक असे लिहा एक बाजारातून एक भोपळे आणला बाजारातून एक भोपळा आणला दोन बाळाला एक दात आला बाळाला एक दात आले तीन खेळायला मुले जमली खेळायला मुलगा जमला चार विशालने संत्री खाल्ले विशालने संत्रे खाल्ले पाच तुझ्याकडे वही आहे का तुझ्याकडे वही आहेत का खाली दिलेल्या गोष्टी जास्त किंवा अनेक असतील तर काय म्हणतात ते माहीत करून घ्या आणि लिहा खुर्ची पेन पट्टी टेबल कागद प्राणी मांजर कुत्रा म्हैस माकड सिंह पक्षी चिमणी कावळा कबूतर